नमस्कार, मी विलास आळे. डीडी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी आहे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. माझ्यासोबत इथले आदिवासी नेते भीमराव किराम सर, आपण त्यांच्याशी या मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करूया. सर, या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून आमदार प्रदीप नाईक यांची या भागामध्ये ओळख आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. तिथे साठ त्यांनी पार केला, आता चौघांमध्ये तयारी दाखवत आहे. कुठली विकास कामं झाले की जनता त्यांना परत निवडून देत? किनवट मतदारसंघामध्ये आमचे मित्र प्रदीप नाईक राष्ट्रवादी जरी आमदार जरी असले, राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनात जे राष्ट्रवादीचे अतिशय म्हणजे लोकप्रिय किंवा राष्ट्रवादीच्या विचारानेच हा मतदारसंघ प्रभावित आहे याच्यातला भाग नाही. जातीय समीकरणातून हा मतदारसंघामधला आजपर्यंतचा राजकीय प्रवास आहे, तर त्याच्यामुळं त्यांना ती संधी मिळत गेली. राष्ट्रवादीचं काम आहे नाही असं म्हणता येणार नाही, परंतु विकास कामाच्या दृष्टिकोनातून हा किनवट मतदारसंघ मुळातच आदिवासी उपयोजनेमध्ये मोडणारा तालुका असल्या कारणाने घटनात्मक ज्या काही विकासात्मक योजना ज्या आहेत शासनाला त्या ठिकाणी सार्वजनिक विकासाचे असतील, वैयक्तिक विकासाचे असतील, ही करणं शासन म्हणून त्यांची जबाबदारी आहे. आणि ह्या कामाच्या व्यतिरिक्त मला वाटते गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे आमदार म्हणून या भागाचं नेतृत्व करत असताना केलेले नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि गेली 10 वर्षे सत्ता या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचीच होती आणि आज तर विरोधी पक्षाचे या ठिकाणी ते आमदार आहे. आता परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळं आपले कामं होत नाही असं त्यांचं जे ओरड आहे याही मतास मी सहमत नाही. कारण आमदार म्हणून जे आयुध आपल्याला मिळालेले असतात त्याचा वापर करून इथल्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची बांधिली स्वीकारून तशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो. तसं जर होत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाचा आमदार त्या सभागृहामध्ये राहणारच नाही किंवा नाही असं कधीच होणार नाही, कारण विरोधी भागसुद्धा फार महत्त्वाचा असतो. राहिला प्रश्न आपण विचारलेला की काय काय विकास झालेला गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये. आज या गावामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये जर फिरत असाल, रस्त्याची परिस्थिती असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या काही सिंचनाचा प्रश्न असेल, आता ज्या पैनगंगा नदीवर 4 मोठे जे बंधारे त्यांनी उभे केले असा जे दावा करतात ते आजही ते बंधारे पूर्णत्व झालेले नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जलसंपदा विभागातून ज्या जलसिंचनाच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी सिंचनाखाली आणण्यासाठी जे या जलसिंचन विभागाने जे काम केले त्याच्यापैकी असणारा अंतर्भाव असलेले 4 बंधारे आहेत, ज्यांचं 7 हजार कोटीच्या आसपास त्याची जी किंमत होती ते जवळपास 6 वर्षाची 250-250 कोटीपर्यंत गेली, पण ती बंधारे आजही पूर्ण झालेले नाही. हे जर मेजर एक 2 काम जर सोडले तर मला वाटते या मतदारसंघामध्ये कुठले राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते काम करण्यामध्ये यशस्वी झालेले नाही असं माझं होतं. रोजगारीचा विषय, कोकण बेरोजगारी या भागामध्ये आधी एक तर आदिवासी भाग म्हणून बघत होतो, इथून जिल्हा 150 किलोमीटर अंतरावर आहे. MRDC जागा तुमच्या मतदारसंघामध्ये आहे, पण एका तर काय उद्योगधंद्यासाठी त्यांनी पात्र घेतले? मी इच्छाशक्ती कमी पडले का जनतेचं दुर्दैव? जनतेचं दुर्दैव म्हणण्यापेक्षा लोकप्रतिनिधीचा हे अपेक्षा आहे. 1993 सालामध्ये या विभागाचं मी नेतृत्व करत असताना MRDC च्या संबंधाने मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि किनवटपासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर कोठारी या ठिकाणी 100 ते 150 एकर जमीन आपण MRDC साठी त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेला. आणि सत्तास्थानी असलेले आम्ही सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर सत्तास्थानी असलेल्या त्यांच्या नेतृत्व अनेक वेळा त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग उभं करण्याच्या संबंधाने ते फलक लावून त्या ठिकाणी उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. या मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी बघितलेलं आहे. हे तुमच्या मार्फत संपूर्ण मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो, तो उभा होऊ शकले नाही. त्यासोबतच आमचे या भागाचे ज्येष्ठ वडीलधारी नेते कैलासवासी माजी खासदार माजी मंत्री आदरणीय उत्तमराजे राठोड साहेबांनी पैनगंगा साखर कारखान्याची या ठिकाणी निर्मिती केली होती. खूप परिश्रम घेऊन त्याने ते कारखाना उभं करण्याचा प्रयत्न केला, तरी अपयशी झाले. कारण राजकीय दृष्ट्या त्यांना अडचणी निर्माण झाल्यामुळे तो कारखाना उभू शकला नाही.
आणि एकमेव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी उपयोजनेतून आमच्या आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते या विभागाचे माजी आमदार कैलासवासी किशनराजी पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली रेणुका सहकारी आदिवासी सुतगिरणीची स्थापना झाली. केवळ दरम्यानच्या काळामधल्या तत्कालीन जो काही सरकार होती त्यावेळी सरकारने केवळ हमीपत्र न दिल्यामुळं आम्हाला शासनाने हमीपत्र प्राप्त न झाल्यामुळं वित्तीय संस्थांनी आर्थिक मदत न करू शकल्यामुळे तीही सुतगिरणी या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही. आणि म्हणून जनतेचा जरी या ठिकाणी विकासात्मक रोजगाराच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे छोटे मोठे उद्योग आणि हे प्रकल्प उभे झाले पाहिजे अशी जरी इच्छा असली तर लोकप्रतिनिधीच निष्कर्ष असेल तर हे प्रकल्प उभारण्याचा प्रश्न येत नाही आणि बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याचा प्रश्न येत नाही. सोशल मीडियामध्ये अशी चर्चा चालू आहे भीमराव केरामांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळू शकते. भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य पक्ष असतील मी कारण अनेक निवडणुका एक अपवादात्मक 2009 एक निवडणूक सोडली तर बाकीच्या पूर्ण निवडणुका मी अपक्ष म्हणूनच या ठिकाणी लढवलेल्या आहेत आणि मी कुठल्याही पक्षामध्ये आज नसल्या कारणाने प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून मी लोकांपुढे गेलो असताना लोकांनी जे भरभरून जे मला आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे मताच्या रूपाने मी नेहमीसाठी पराभूत जरी होत असतो तरी दुसऱ्या क्रमांकाची मतं माझ्या नावे त्या ठिकाणी जमा आहे आणि म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सगळ्याच पक्षातल्या लोकांना असं वाटते की मी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेतली पाहिजे. आणि मतदारसंघाचा एक लोंढा असा आहे की भारतीय जनता कमी मताने पराभूत असल्याकारणाने आपण या एकदा आमदार झालो पाहिजे असे मतदारसंघातल्या मला मानणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांची समाजबांधवांची सगळ्या स्तरातल्या लोकांची मानसिकता असल्यामुळं आपण कुठल्या तरी पक्षाकडून अटॅच झालो पाहिजे तिकीट मागणी केली पाहिजे असा एक आग्रह आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या नावाची चर्चा आहे पण मी प्रत्यक्ष का तिकीट त्या ठिकाणी मागलेलं नाही आणि भविष्यामध्ये त्यांना जर वाटलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकीट त्यांना दिल्यानंतर हे येऊ शकते तर एखाद दिवस पक्षाचा एबी फॉर्म आणि पक्ष आणि सत्ता या सगळ्याचं समीकरण बघून माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मला एक कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने या मतदारसंघातल्या लोकांनी ज्या पद्धतीने प्रेम आणि आशीर्वाद देऊन एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत त्यांनी उभं केलेलं जीवन ठेवलेलं आहे आणि अधिक तर एक विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांना वाटा देण्यासाठी जर मी या सत्तेच्या माध्यमातून न्याय देऊ शकलो तर माझ्यावर भाग्यवान मी ठरणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं ब्रेक वाक्य आहे सबका साथ सबका विकास कर्जमाफीचा विषय असेल पीकचा विषय असेल झाला विकास सबका साथ सबका नाही विकासाच्या संबंधाने काही गोष्टी झाल्या नाहीत असे म्हणता येत नाही काही गोष्टी झालेल्या हा धोरणात्मक शासनाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये काय टेक्निकल अडचणी असतील हा त्या सरकारच्या तरावरतून निकाली केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस खोटी कर्ज म्हटली आता राजकीय स्टंट म्हणून आरोप प्रत्यारोप होत असतात बरोबर परंतु सरकार म्हणून त्यांनी जे निर्णय केलेले आहेत काही लोकांना त्याचा लाभ सुद्धा मिळालेला आहे हे तुम्हाला मला नाकारता येत नाही परंतु ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करून सरसगट सगळ्या लोकांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनात सरकार म्हणून त्यांनी पाठपुरावा करावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि मागणी करत राहणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भीमराव केराम कुठले मुद्दे घेऊन जयंती समाधान सुरुवातीपासून किनवड मतदारसंघामध्ये तिथल्या मग शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असेल पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टीच्या सोबतच या ठिकाणच्या लोकांना असणारं रोजगार मिळालं पाहिजे त्याच्यासाठी छोटे मोठे उद्योग उभे राहिले पाहिजे आणि आमच्या जे विकासाच्या दृष्टिकोनातून जो काही आर्थिक जे अनुशेष आहे तो जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघात कसं उपलब्ध करून घेता येईल म्हणून शहरासमेत पूर्ण मतदारसंघामध्ये एक मॉडेल विकासात्मक झालेला हा किनवट मतदारसंघ असला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ही भूमिका मांडलेली आहे आणि तशाच पद्धतीने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. सरकार जरी कुणाचं असलं तरी या ठिकाणी काम करण्यासाठी स्कोप याच्यासाठी आहे. मुळातच हा मतदारसंघ आदिवासी उपयोजनेमध्ये असल्याकारणाने आदिवासीच्याच नावाने भरपूर या ठिकाणी उपलब्ध होते आणि गैर आदिवासी असणारा जो आमचा समाज आहे त्यांच्या वाटला असणारा जो निधी आहे सरकारने त्याच्या बाबतीवर आजपर्यंत आमच्याकडे तसं विचारच केलेला नाही आणि आमची आदिवासी लोकांची असणारी निधी गैर आदिवासी म्हणा जो समूह आहे जनरलचा जो वाटा असेल
तोही वाटा जर सरकारने या ठिकाणी दिला तर मला वाटते किनवट सारखं एक विकासात्मक मॉडेल या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी किनवट मतदारसंघ एक मॉडेल म्हणून त्या ठिकाणी उभारू शकेल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार. भीमराव कराम यांची एकंदर मागील राजकीय कारकीर्द बघितली असता जे काही सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील त्यांची इच्छा आहे की भीमराव कराम यांनी त्या पक्षातून लढवावी पण आता शेवटी विजयाचा चेंडू हा जनतेच्या पोटामध्ये पडलेला आहे. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.